येवकार, हांव संदीप पिळगांवकर. सुरवेक पळोवया आयच्यो हेडलायन. इंधनाचे दर तेंकल्यात मळबाग. वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळे दर. पेट्रोल दिल्ली पावला 84 वयर. मुंबई 91 वयर जाल्यार गोंयांत गेला 81 रुपया वयर. IIT रद्द जाल्ल्याचे विश्वजीत राणेन ऑफिशियली करचे डिक्लेअर. आमच्या ताब्यात दियात आमच्यो जमिनी. पुलीस निरीक्षकाक करात टर्मिनेट आणि ट्रान्सफर ऑर्डरी करात रद्द. तो मेरेन आंदोलन उरतले चालूच. मेळवलेकरांनी जाहीर केलो निश्चेव. अकरा राज्यांनी पावले कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. गोयात पावलो वॅक्सिनाचो साठो. गोयकारांक घेवपाक मेळटलो आता मेकळो श्वास. आणि आता आयच्यो कोकणी खबरो विस्तारान. भाजपवाले म्हणतात मेळावलीची जमीन खंय सरकाराची जमीन, पूण सर्वेत ती जमीन बागायतीची जमीन म्हणू लागल्या. तशें जाल्यार थंयच्यो काजी, थंयचे मळे, थंयची शेतां कोणी सरकारान रोयली? कूळ आनी मुणकार कायदो जो मेरेन वेवस्थीत चालीक लायना तो मेरेन जमिनी खातीर गोंयांत आंदोलनां जातलींच. आम आदमी पार्टी, गाकुवेद आनी गोंयच्या कूळ मुणकारांचो आवाज ह्या संघटनेन मुळाव्या प्रश्नाकूच हात घातला. 1978 कूळ मुणकार कायदो मनोहर पर्रीकरान 2014 बदल्लो. त्याचो भाटकारांक फायदो झालो जाल्यार कूळ आनी मुणकार त्रासांत पडले. कित्याक तर मामलेदारा कडेन जमिनीचे दाखले दिवपी सक्तीचे जाले. उपरांत काय बदल जाले, पूण कसोप्यांची जमीन आनी रावताल्यांचे घर हो कूळ मुणकार कायदो चालीक लायलो ना. हो कायदो चालीक लागतलो तेन्ना जमिनींचे प्रश्न सुटावे जातले. गोंयच्या कूळ मुणकारांचो आवाजचो निमंत्रक रामकृष्ण जल्मी म्हणटा. गोवा सरकारान 1964 लँड टू दी टिलर म्हणजे कसणाऱ्याची जमीन आणि रावत्याचे घर असो 1964 कायदो आयलो. त्याका ऑब्जेक्शन आयले लक्ष्मीबाई सावयकराने आणि सुप्रीम कोर्टा कडे केस कसून 1978 हो कायदो पास झालो. आणि त्या दिसाच्यान गोंयचे कसयणारे लोक जे आशिले ते कसयणारे लोक ह्या जमनीचे मालक झाले आणि ज्या जमनीचेर घर बांधू आसा ते घराचे मुणकार झाले. गेली 1978 ते 2014 पर्यंत हो कायदो हळूहळू हळूहळू स्लोली चालू आशिल्लो. पूण सडनली 2014 जेन्ना BJP गव्हर्मेंट, मनोहर पर्रीकर गव्हर्मेंट आयले तेन्ना हो कायदो स्क्रॅप केलो आणि न्यू कायदो हाडलो. आणि न्यू कायदो हाडल्या नंतर तेतून ताणें कितें केलें, तर जो बेनिफिशरी लॉ, जो टेनन्सी एक्ट आणि मुणकार बेनिफिशरी लॉज आशिल्लो तो नष्ट करून तेणे भाटकारशाही लॉज हाडलो. म्हणजे कितें, कॉन्ट्रॅक्ट फार्मींग हाडला, घातले हातून सनसेट क्लॉज घातलो आणि ज्युडिशियल प्रोसिजर म्हणजे कोर्टान वचून आमी प्रूव करपाची प्रोसिजर ताणें सुरू केली. आणि ती सुद्धा ज्युडिशियल प्रोसिजरी फाटी घेतली. पण त्यातून एक काम केला ताणें, लोकल प्रोसिजर जरी केली सुरू जाल्यार ताणें ती मामलेदाराक सुद्धा आमकां प्रूव करपाची प्रोसिजर आसल्या कारणान गोंयांत 7000 केसी ह्या खातीर भायर पडलेले आसात. ताका लागून एकमेव ताका उपाय म्हणजे जो 76 टेनन्सी एक्ट आशिल्लो आणि मुणकार एक्ट आशिल्लो तो प्रॉपर इम्प्लिमेंटेशन जायना तो पर्यंत हो ह्या जमी ह्या गोंयचे एज्युकेशन सोपचे नात. मेळावले सरकार भाटकार भशेन वागपाक लागला. सरकारान कूळ मुणकार कायदो केल्लो आसा, पूण हेर गोंयकारा प्रमाण मेळावलेकारांकय त्याचो लाव मेळिल्लो ना. सरकारच मेळावलेच्या कुळांचे भाटकार जावन रावला. आम आदमी पार्टीन आरोप केला. 70 जमिनींचो हक्क आणि इतिहास लोकां मुखार एकदा येवनीच आपचो सुरेल तिळवे म्हणटा. पळयात, BJP'न सध्या अशें फार्म करपाचे सुरवात केल्या की ही जमीन सरकाराची, सरकाराची जमीन जाल्यार ती सरकाराची जाली कशी ते पयली सांगा. पिळग्याच्यो पिळग्यो ते लोक थंय रावतात, तांची घरां आसा, तांची कुळागरां आसा, तांच्यो बागायती आसा, तांच्यानी काजू रोयल्या, त्यो कोणी रोयल्यो? थंय बागायत म्हणून सर्वेचेर लागला. हे लोक कितें भायल्यान आयल्या? सरकारान कूळ मुणकार कायदो काडलो जाणे करून कुळांक म्हणजे टेनंटांक आणि मुणकार तांची घरां आसा तांकां त्यांची हक्काचे जागे मेळपा खातीर. पूण हांगा मेळावलेचे उदाहरण जर आमी दिले जाल्यार आमकां अशें जाणून येता की थंयचे जे कूळ आसा ते जागो कसता, थंय रोयता, तांचे भाटकार हे सरकार जावन पडला आणि भाटकार भाटकारशाही हे सरकार चलयता.
आणि त्या कुळांक मारून दोपटून तांचेर टियर गॅस सोडून त्यांचे पोटार पाय दिवन सरकार फुडें वचपाक सोदता आनी हेजो आमी खर विरोध करता. जे बीजेपी वाले ही जमीन सरकाराची म्हणटा तर ती सरकाराची कशी जाली, कशे ह्या कुळांक ह्या लोकांक फोटोवन ती सरकाराच्या नांवार जाली हे मेळावलीकारांनी सगळ्या गोंया मुखार हाडचे. विश्वजीत बाब करता ते फक्त राजकारण, तांकां तांच्या मतदारांचे पडलेले ना. जर मतदारांचे पडलेले आशिल्ले जाल्यार इतले पर्यंत तर इतली वर्सां ते आनी ताज्या पयलींच्यान तांचे जे वडील आसा प्रताप सिंग राणे बाब आसा तांच्यांनी ह्या लोकां खातीर तांच्या नांवार जागे जावपा खातीर काम करता आशिल्ले ते, पूण हे आजून पर्यंत दिसना. आनी आतां तांकां दिसता की लोक जागे जाल्या आनी ते आपल्या हक्का खातीर झगडटा आनी फुडल्या इलेक्शनान हाचो आपल्याक त्रास जावपाक शकता तेन्ना ते आपले वो यू टर्न मारता आनी आपलो स्टँड बदलता अशें दिसता आमकां. गोवा 365 खातीर मडगांवच्यान संदीप तुयेंकार आनी पणजेच्यान श्यामचारी. विश्वजीत राणेन आमच्यो जमिनी फुकटात आय आय टी प्रकल्पा खातीर दिवपाचे बेत आखलेलो. हो प्रकल्प रद्द केल्ल्याचे अधिकृतपणान जाहीर करचे नात. ट्रान्सफर केल्ले आमचे जागे क्लास वन स्वरुपात आमच्या नांवार जायनात. आमचेर घातलेल्यो केशी फाटी घेयनात. आमच्या लोकांच्यो ट्रान्सफरी रद्द जायनात. पुलीस निरीक्षकाक टर्मिनेट करिनात तो मेरेन आंदोलन चालूच उरतले. मेळावलेकऱ्यांनी विश्वजीत राणेक शिटकावणी दिल्या. शेजारच्या गावांचो आनी गोंयभरच्या हेर वाठारांतल्यान मेळावलेकारांक तेंको मेळपाक लागल्या उपरांत विश्वजीत राणेन सोशल मिडियाचेर आपल्या निवेदनाचो व्हिडियो घातलो. मुख्यमंत्र्याक पत्रय बरयलें आनी प्रकल्प रद्द करात अशी चिटय बरयली. तिचेर मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव आंदोलन समितीन प्रतिक्रिया दिल्या. आंदोलन समितीन मंगळारा राती पत्रकार परिशद घेतली. थळावो आमदार आनी भलायकी मंत्री विश्वजीत राणेन मुख्य सचिवा कडेन केल्लो पत्रवेव्हार तेंच्यांनी मिडिया मुखार दवरलो आनी तेचें स्पश्टीकरणय मागलें. की आमचे जे MLA श्री विश्वजीत प्रताप सिंग राणे हे आमच्या एक इमोशन्सा बरोबर खेळ खेळपाक सोदता. आमकां एक फोटोवपाक सोदता. आमकां जशें फोटयता तशें पुरेपूर गोंय राज्याक आनी सत्तरीच्या बांधवाकूय फोटोवपाक सोदता. अशें कित्याक IIT रद्द जायना जेदा म्हणल्यार आमकां ऑफिशियली कळना की IIT रद्द जाली. त्याच्या नंतर जो जागो IIT ट्रान्सफर जाला फ्री ऑफ कॉस्ट म्हणून तेंच्यांनी म्हटला. हे पळय हांगा पळोवंक शकता तुमी बरें बोल्डली तेंच्यांनी म्हटलेलें आसा फ्री ऑफ कॉस्ट. आनी जे आमचे कलमां लायल्यात ती परत रिवोक जायना. जेदा म्हटल्यार IIT आमच्यान रद्द जायना आनी जेदा म्हटल्यार आमच्या लोकांक जे ट्रान्सफरी काडल्या जो त्रास दिला हो बंद जायना. आनी आमचो एक बांधव आसा ST बांधव सिद्धू गांवकर हाजेरूय तिणी स्वताहून नोट काडलेलो आसा. हो पळयात तुमी जिणी तो कलेक्टराक तिणें दिल्लो आसा नोट बरयल्लो आसा. तो समज फाटी घेना तेदा म्हटल्यार आमी ओगी रचना अटेम्प्ट टू मर्डर केसी घातिल्ल्यो आसा. हे सगळ्यो जेदा म्हटल्यार रिवोक जायना आनी तेजेर बेगीनच्या बेगीन कारवाई करना तेदा म्हटल्यार आमी ओगी रावचे ना. आनी PI इकोस्कर हांचेरूय आमी खास करून उलयता. PI इकोस्कर हांणी आमचे बायलांचेर आमच्या आवयचेर पांय दवरला. आमच्या आवयच्या पोटाचेर पांय दवरला म्हटल्यार आमच्या देवी मातेचेर पांय दवरल्यार पावलो. द टोटल रेवेन्यू लँड अवेलेबल बिकॉज दी लँड वील नॉट बी पूट टू यूज रिक्वेस्टिंग द चीफ सेक्रेटरी टू प्लीज इंटरवीन एंड लुक इन टू दी मॅटर सो दॅट वी कॅन इंटिमेट दी IIT दॅट द होल लँड ऑफ 13 lakhs कूड बी गिव्हन टू दॅम. इट इज अ रिक्वेस्ट फ्रॉम माय साईड सो आय डू नॉट नो वाय इट हॅज कम डाऊन टू 9 lakhs. सगळीच आमची जागो घेवचो म्हणजे आमकां पुरेपूर काबार करपाक तेणी विचार केल्लो आसा. आमचे जे ST बांधव आसा तेंची जागो जावन आसा तेंकां पुरेपूर काबार करपाक तेणी एक संदीच सोदलेली आनी आज म्हणटा की आपले भाव आपले भयणां. विश्वजिताचे हे नवे भुमिकेचेर काँग्रेसीन आनी आम आदमी पार्टीन आपल्यो प्रतिक्रिया दिल्यात. पळयात विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामत आनी आपाचो सुरेल तिळवे कितें म्हणटात ते. म्हाका दिसता विश्वजीत राण्यान लोकांच्या जे पळय निर्धार आसा लोकांचो त्या निर्धारा फुडें ताणें आपलें जे पळय सामकें हें आशिल्लें तें फाटल्यान घेतलां आनी ताणें म्हणलां की IIT दुसरे कडेन खंय मूव करची. म्हाका दिसता म्हज्या मतान इट इज अ गूड डिसिजन. एक लॅटराचेर प्रकल्प खंयचोच सरकाराचो फाटी सरना. सरकारान मुखेलमंत्र्यान रिटर्न दिवचें की मेळावली थंय येना तें दुसरे कडेन व्हरता म्हणून.
मेळावल्याचो प्रकल्प रद्द करपाचे विधान भलायकी मंत्री विश्वजीत राणेन केल्ले असले तरी त्याच्या उतरार विश्वास दवरू नाकात, गाकुबेद फेडरेशनान म्हटला. जो मेरेन आयआयटी खातीर संपादित झाली जमीन परत लोकांच्या नावार करून दिनात ते मेरेन गोंयभर आंदोलन करतले, गाकुबेदान शिटकावणी दिल्या. जे लोक प्रपोज करता म्हणून जे गावचे त्यांचे जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई असा त्यांना लॉंग डिस्टन्साचे ट्रान्सफर केलो, तसे ते लता गांवकर जे असा ते फिजिकली हँडिकॅप पर्सन आणि एक अंगणवाडी वर्कर त्याकाय त्यांनी 70 किलोमीटर केप्यां ट्रान्सफर केलो. कित्याक त्याची फॅमिली आयआयटीक ओपोज करताली म्हणून त्याच्या फॅमिलीचे 2 लाख जमीन आयआयटी प्रोजेक्टा वयताली. गांवचे विलेजर जे मेळावले जे आसा त्यांना त्यांचा जाग्याचा हक त्यांना मेळटलो आणि हे जो पर्यंत जायना तो पर्यंत हे एजिटेशन गोंयभर चालू उरतले. गोवा 365 खातीर मेळावलेच्यान महेश गोवेकार आणि मडगांवच्यान संदीप तुयेकार. संवसारभर तेलाचे दर वाढिल्ल्यान इंधनाच्या मोलातूय वाढ झाल्याचे दिसून आयला. राजधानी दिल्लीत पेट्रोल 84.45 रुपया लिटर झाला. पेट्रोल आणि डिझेलचे मोल लिटरा आड 25 पैशांनी वाढला. गोयात पेट्रोलाचे मोल 81.32 जाल्यार डिझेल 78.14 रुपयांचेर पावला. दिल्लीत पेट्रोल 84.45 आणि डिझेल 74.63 रुपये झाला. मुंबईत पेट्रोल 91.7 आणि डिझेल 81.34 रुपयांचेर पावला. दिल्लीत इतल्या व्हडल्या प्रमाणात पेट्रोल वाढीची ही पहिलीच खेप, जाल्यार मुंबई डिझेलचे मोल वाढला. पेट्रोल 49 जाल्यार डिझेल 51 रुपयांनी वाढला. गोवा 365 खातीर क्लिंटन डिसोजा आणि श्यामचारी. आता घेऊया एक लहानसो विसव. विसा उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. कोळसो गोंयच्या गिरेस्त इतिहासीक दायजाक मारक थारतलो. रेल्वे रुळा लागी रावतल्या लोकांक त्यांचो त्रास जातलो. मडगांव साश्टी ट्रक धनी संघटनेन ही गजाल मान्यय केल्या, पूण असे असले तरी कोळशाची येरादारी करपाक ते तयार असात. तसेच कोळसो आणि खण म्हालाच्या येरादारीक ते तेको दितले असे त्याचे म्हणणे. काय मुद्द्यांचे आवाज काढून गोयचे काय एनजीओ वातावरण इबाडून उडयतात असे मडगांव साश्टी ट्रक धनी संघटनेचो अध्यक्ष फ्रँकी गोम्स म्हणता. गरज नसताना हे एनजीओ लोकांक फुलोवन घालपाचे काम करतात. खं रेल्वे रुळाच्या दुपेटीकरणाक त्यांचा विरोध असा, देखून कोळशाची येरादारी करपाचे काम त्यांना दिवचे असे त्यांचे म्हणणे. आता डबल ट्रॅक्स ओपोज, डबल ट्रॅक्स ओपोज, डबल ट्रॅक्स ओपोज ओके. आज तुमचे कोल येतो आणि तोच लोकांना हात जाता ट्रेनीन, तेच काम थोडेशे ट्रॅव्हलान दिले आणि ते ट्रॅव्हल तर सेव्ह जातले. हे हरेला तू बेश्टो लोक बॉम्ब मारताय, कोल कोण कोल कोण म्हणून त्या एक मुगे हरेलकारां सांगता, सांगू दे हरेल कुंदा सांगत हांव. जे तुमचे क्रॅशर येते आले तुम्ही येते करून सोडले, आख्खो दूर लोक शेतातल्या बघू मुगल्या शेतांनी देखून म्हाका शेतात देखून बाकी मनीसान क्रॅशर चलयता आणि वच मनीस हांव तिंग गाडी चलोवपाक दिना. हांव मागता समज दी हरियाला कुंभा दी आहे नाका पंचायतान एक्शन घेचे. तुमचे क्रॅशर पहिले दिले तुम्ही हे दिवन सोडले. जे हरियाला करप्शन सोपता मुच्चे पंचायतात करप्शन ना टोटली हरियाला कुठे करप्शन पिक्चर कुंभारी घर आहे नी तिथली पंचायत आहे तू कुंभाची गोष्टी हा बार म्हणून हा तुम्ही राहता ती घर पासून तुम्ही कुंभारी मरे आणि वयल्या तुम्ही कोल नाका कोल कोण किद्या गो जो कोल हम जायतो हाडटले. तुम्ही पहिले तुम्ही क्रॅशर पळ सारखे पळय तुम्ही येते क्रॅशर आले तुम्ही येते केले दाखवा हे म्हाका. आ डबल ट्रॅक काम चालू झाले हे मनशांनी पैसे नसा पोत डबल ट्रॅक काम चालू झाले. लोकां मरे एनजीओ पळ चालू नका जाय आणि लोकां खबर ना एनजीओ कितून ना आणते. आख्खो संसार एनजीओ खबर करताय गव्हर्मेंट आपण म्हणून जाऊ आख्खो संसार एनजीओ खबर करून उडयला. खूंय असो मात काड्यांनी एनजीओ पावताय कोण घर काड्यांनी एनजीओ पावताय खूंय पावून येते तुम्ही पैसे घेतली पॅक. हांव मागवता गव्हर्मेंटा कडे हे कोण एनजीओ आहे त्याची इन्क्वायरी करची. दुसरे पोस्ट सांग ते हरियाला कोणातल्या क्रॅशराक दवरला त्याची म्हाका इन्क्वायरी जावपाक जाय. तू जरी तर कोण तर कोण कोण करपा मुखार सोदता आख्खो कुंदाची दोंदा बंद करतलो हे मगे सारके शुकाणे. मागीर म्हणा काय हांव इशू करतो तेजी ट्रक तीन पास वर्सां आसतना आयज पासून वाशकर बोवाड ना पूण हरेला बोवाड चड चलत कोला इशू हरेला ना जायना हो इशू.
सरकारान जाता तितले बेगिना खणी सुरू करच्यो अशी मागणी मडगांव साश्टी ट्रक धनी संघटनेन केल्या. ऑल तुवें गोंयची म्हणलें आपूण मायन्सा गाडी चलोवपाक तुमी रजिस्ट्रेशन करपाक तुवें त्या मायन्सा रजिस्ट्रेशन केल्यो पॅकेजी दिली टॅक्सूय माफ केल्या आतां मायन्सा गाडी चलोवपाक गेलो जाल्यार तेंगे ती बारीक बारीक इन्हें आनी कितें म्हणटाय तुमी बायल गाडी घाल नाका हें तर डिविजन जातलें जाल्यार गोंयांत मायनींग तूं चालू करूं नाका. आतां मायनींग चालू केल्लें मास्तर म्हणे एक दोन ते 3,000 गाडी चल्ले हेर गाडी सगळी बेकार एक मायनीचे तूं 800 तर असो तूं तेका 3 दिसांनी म्हळ्यार ट्रीप मेळटलो आनी ते कितें म्हणटाय तिंगाचे आमकां ट्रीप मेळना तुमी कितें तें मायनींग चालू जातरी चोय म्हणटाय तें हांव कितें म्हणटा मायनींग पयलीं चालू करी उपरांत ट्रकवाल्या कोणाक घेवपा जाय घे म्हण मायचा रजिस्ट्रेशन गाडी केल्या तेका सगळ्यांक घेवपा जाय हांव म्हणटा सगळ्यांक चान्स पडटा अशी गोवर्मेंटान मायनींग चालू करचें म्हूण एक CMI रिक्वेस्ट आनी जात तितू बेगीन मायनींग चालू करची. गोवा 365 खातीर मडगांवच्यान संदीप तुयेकार. खाशेल्या सुत्रांकडल्यान मेळिल्ल्या माहिती प्रमाण ताळगांव पंचायतीचे कांय प्रभाग पणजे पालिकेंत विलीन करपाचो प्लान आशिल्लो. ह्या विशयी फायल्यो फुडें केल्ली देखून लोकां मदीं बोवाळ निर्माण जाल्लो. उपरांत थळावे आमदार जेनिफर मोन्सेरातान ह्या विशयी कसलोच प्रस्ताव नाशिल्ल्याचें स्पश्टीकरण दिल्लें. आतां तालिगांवचो एकवट अगेन्स्ट मर्जर हांणी ह्या विलीनीकरणाक विरोध केला. ताळगांव पंचायतीक पणजे महापालिकेंत विलीन करपाक दिवचे नात हातूंत थळाव्या लोकांक कसलोच फायदो जावचो ना जातले ते फकत लुकसाण अशें म्हणत ह्या फ्रंटान विलीनीकरणाक विरोध केलो. पळयात मोस्ट इम्पॉर्टंट हो जो एक्ट आसा तेतून पंचायत वॉज दीस तालिगांव वॉज लेफ्ट आवट कंप्लिटली. सर्वे नंबर 1-2-295 आनी दुर्गावाडी जे सर्वे नंबर आसा ते भायर दवरिल्ले आनी खंयच्यो खंयचे प्लेसी आसा त्यो ह्या कॉर्पोरेशनान इन्क्लूड केल्ल्यो पेन द फ्रांसा सुकूर पिलेन सांताक्रूज एन्ड अदर एरियाज ओके हे खूब व्हडली एरिया हे केल्ली पूण आजून पसून तुमी तर पळयत जाल्यार ऑल दीज एरियाज प्रॅक्टिकली एन्ड फिजिकली आर नॉट पार्ट ऑफ CCP. सो तुका तर CCP वाडोवपाक जाय जाल्यार तुवें त्यो ज्यो एक्टान घातले त्यो तुवें विलेजी भितर हाडच्यो पडल्यो. आमची विलेज कित्याक व्हरता तूं फायनान्शियल कंडिशन आमचें कितेंय जावं बिल्डिंग्यो काडल्यो म्हणटकच पयशे आयले पंचायतीक एक पयशे कोणाक मोडपाचे बिल्ड पयशे जे पंचायतीक आयले कोणाक मोडपाचे खरें कायद्यान मोडपाचे ते ताळगांवकारांक पूण आतां मर्ज जाल्या उपरांत कितें करतले जे आमचे आसा पय न्ही रिकन्सिलियेशन करतले म्हणजे तांकां तांच्या हितून बजेटान मर्ज करतले आनी जाय तशे पयशे मोडटले जाय तशे पयशे मोडटले कित्याक CCPन कॉस्ट ऑफ एवरीथींग इज ऑन द हायर सायड सो टेंडर बी ऑल्सो गो फॉर ऑन हायर सायड सो आमचे जे पयशे आमच्या लोकांचेर जे स्पेंड जावपाक जाय ते आमचे जावचे ना थंय स्पेंड भायर जातले. गोवा 365 खातीर पणजेच्यान श्यामचारी. परतून घेवया एक वेवसायीक विसव. विसा उपरांत परतून एकदा येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. भारत बायोटेकान 2 डोसांची कोव्हॅक्सिन देशांतल्या 11 शारांनी धाडल्यात. हैदराबादल्या भारत बायोटेकान कोव्हॅक्सिनाची पहिली बॅच वेगवेगळ्या शारां खातीर धाडून दिली. 80.5 किलो वजनाची 3 बॉक्सां एअर इंडियाच्या विमानान फांतोडेर दिल्ली आयली. ते भायर गनवरम गुवाहाटी पटना दिल्ली कुरुक्षेत्र बेंगळुरू पुणे भुवनेश्वर जयपूर चेन्नय आनी लखनौ ह्या शारां खातीर लसीची पयली बॅच धाडून दिल्ल्याचें कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगलें. भलायकी मंत्रालयान दिल्ले माहिती प्रमाण सरकारान कोव्हॅक्सिन लसीचे 55 लाख डोस विकते घेवपाची कबलात केल्या. तशेंच कोविशिल्डाचे 1.1 कोटी डोस घेवप चालू आसा. आपत्कालीन स्थितीत कोरोना वासिनाच्या वापराक मंजुरी मेळ्ळ्या. 16.5 लाख डोस कंपनी फुकट दितली जाल्यार उरिल्ले 38.5 लाख डोस 295 रुपया प्रती डोस ह्या दरान दितली. गोंयांकूय कोरोना वासिनाची पयली बॅच बुधवारा मेळ्ळी. कोविशिल्डाची पयली बॅच बुधवारा दाबोळे विमानतळाचेर आयली. गोंय विमानतळ प्राधिकरणान 2 बॉक्सां भलायकी खात्याच्या कर्मचाऱ्यां कडेन दिल्यात. 10 डोस आशिल्ली कोरोना लसींची 2,350 बॉक्सां आयिल्ल्याचें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले. लस दिवपाक 24 वरां आसतना लस हॉस्पिटलांत पावतली. ओके सकाळी वॅक्सिनां येयल्या गोंयान कितली येयल्या खंय खंय कितें केन्ना केन्ना वॅक्सिनेशन जें ती काल आयज सकाळीं थोडी 7 सुमार पावली. रिजल्ट 23,500 टोटल डोसीस एवेलेबल आसा. तेजे 2,300 वायल्स आमकां सकाळीं मेळ्ळ्या. वी हॅव स्टोर्ड इन द प्रॉपर प्लेस
कोल्ड चेन मेंटेन करपाक जाय की वन वायल कंटेनिंग ऑफ द 10 डोजीस जे 23 WHOs आसा. पयली फेजी 16 तारखेक सल्ला त्या प्रमाणे आज कडेन वॅक्सिनेशन जातलें. प्रायर जेंका अपॉयंटमेंट्स दिल्ल्यो आसा त्या प्रमाणे हेल्थ वर्कर्स जे फ्रंटलायन वॉरियर्स तांच्या खातीरच पयले फावटी जातले. कोणीच गडबड करची न्ही. गोंयांत वॅक्सिनेशन आनी विदीन शॉर्ट स्पॅन ऑफ टायम आनी टायम टेबल शेड्यूल करतले त्या खातीर सगळ्या जाणांक प्रिफरन्स जो आसा त्या त्या टायमार दिलो वयतलो. दुसरो इशू आसलो तो मेळावलीचो की विश्वजीत राणे उलयता. गोवा 365 खातीर समीप नार्वेकर आनी श्यामचारी. आनी आतां पर्याय ना, फुडल्यो सगळ्यो मॅची जिखपाकूच जाय. FC गोवाचो मुख्य प्रशिक्षक जुआन फेर्नांडोन सांगलें. जमशेदपूर पंगडाक सादेपणीन घेवपाची चूक करपाक जायना. तांचे कडेन स्ट्रायकर आनी डिफेंडराची बरी टीम आसा. ताका लागून ही मॅच आमच्या खातीर सोंपी जावची ना, पूण तरीकूय शक्य ते यत्न करून आमी जिखपा सारकी खेळटले अशें तांचे म्हणणें. दोनूय पंगड ह्या सिजनांतली तेंची 11वी मॅच खेळटले. FC गोवा सद्याक 4थे सुवातेर आसा, जाल्यार जमशेदपूर FC 5वे सुवातेर खेळटा. बिरेस्तारा तेंच्या मदीं फातोड्डेच्या पंडीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर मॅच जातली. No, I can say only Vasquez or only against Lima or only against Jackie Chan. No, for us, it's the most important is to play like a team and to prepare the plan against one team, in this case, against Jamshedpur. Our target is to get 3 points every game. Of course, my dream is 30 points. It's to win all games and to get 3 points. But of course, in the first round, we are not completely happy, of course, but now it's very important to explain for the players game by game. You know, now tomorrow we have important game to get 3 points, next prepare against ATK, because sometimes we are thinking in our target, the future, the performance, okay, step by step, because it's very important to focus, 3 points, then next game, then next game. We know the coaching staff, with the sport director, everybody, we are checking players. But then the most important for us is to find players to help the team, of course, and to come here and to help the young players. It's necessary to these 2 points. If not find really good players in this case, I'm happy with this squad. We are working with this squad and until the end of the season. And we believe in this squad. Okay, of course we need to improve a lot of points, but now I think it's to work with this squad. To be honest, I've been comfortable playing both positions. I can play both as a number 8 or as a number 6. But speaking from a personal perspective, obviously I prefer to play as a 6. You know, to be able to control the game a little bit more and to have more touches on the ball. Yes, it is true that in the previous years that I've been playing a little higher up the pitch, but I'm pretty comfortable playing the number 6 as a pivot. Y pueden conseguir lo que quieren, pero sí que es verdad que es más competitiva que el primer año que yo estudié. Yeah, it is true that comparing it to the first year that when I first got here to this year, the league is obviously a lot more competitive. I think the teams are a lot more balanced and they're signing better players than they were in the previous years. And I think you can see that basically across the league, with the exception of a couple of teams who have a fair bit of budget, and then you know they can spend however they wish. But beyond that, it is true that it's definitely a lot more competitive than it has been in the past couple of seasons, especially compared to the first season when I got here. गोवा 365 खातीर क्लिंटन डिसूजा. गोंयांत बुधवार दीस वातावरण सुकें आशिल्लें. उण्या तापमानांत तितलोसो बदल जाल्ल्याचें दिसून येवंक ना. पणजे सगळ्यांत उणें 23.4 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद जाली. 13 आनी 14 जानेवारी मेरेन वातावरण सुकें आसतलें. फुडल्या 5 दिसां खातीर कसलीच शिटकावणी ना. फुडल्या कांय दिसांनी वातावरणांत बदल जावं येता, तापमानांत उणाव दिसून येवं येता. पणजे सगळ्यांत उणें 23.4 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद जाली. 13 आनी 14 जानेवारीक तापमान सुकें आसतलें. फुडल्या 5 दिसां खातीर कसलीच शिटकावणी ना. गोवा 365 खातीर क्लिंटन डिसूजा. आजच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमकां www.gova365.tv ह्या आमचे वॅबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. त्या भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात. कोरोना महामारीच्या काळांत घेवयात जतनाय. दवरुया सोशल डिस्टन्स. वापरुया मास्क आनी सांबाळुया भलायकी सगळ्यांची. तर मेळया परत पळोवपाक गोवा 365. देव बरें करूं.